सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही। मराठा आरक्षणावरती मंत्री गिरीश महाजनांचं हे वक्तव्य समोर येत आहे। महाजनांचं अंतर्वलीत येऊन वेळ मागून गेले होते। महाजनांच्या वक्तव्यामुळे जरांगेंची ही प्रतिक्रिया आपल्याला आपल्या समोर येते। महाजनांनी मराठा समाजाला नडू नये असं सुद्धा आता जरांगे पाटील म्हणाले। महाजन जे बोलले ते योग्य आहे अशी प्रतिक्रिया यावर मात्र आता नितेश राणे यांची येते। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरती आता प्रतिक्रिया आलेली दिसते। मनोज जरांगे पाटील यांची ही प्रतिक्रिया आहे। महाजनांनी मराठा समाजाशी नडू नये, महाजन जे बोलले ते योग्य आहेत अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांची आली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा एक प्रतिक्रिया समोर येते। मराठा आरक्षणावरती मंत्री गिरीश महाजन यांचं हे जे वक्तव्य आहे त्यावरती आता प्रतिक्रिया येत आहे। सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं। जरांगे पाटला संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत, उपमुख्यमंत्री दोघे त्या ठिकाणी लक्ष घालत आहेत। मला वाटतं त्या संदर्भामध्ये आधीच सांगितलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे ती सरसकट द्यावं, मी आधी सांगितलं आहे। त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही चार वेळा, त्यावेळी तिथं सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे। आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले कुणबी समाजाचे तेवढे आपण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतो आहे, पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची आता याचिका आम्ही दाखल केलेली आहे त्या माध्यमातूनच त्यातून मार्ग निघणार आहे आणि समस्त मराठा समाजाला आम्हाला कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण द्यायचं आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि मला वाटतं तोच मार्ग त्यातून निघेल। तेच म्हणले होते काय आंतरवलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही, म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा, त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द आहे। त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंगसुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून लावी त्या पुन्हा एकदा, कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं। सन्माननीय गिरीश महाजनजी जे बोलताय ते सत्य आहे, तेच आमच्या सन्माननीय राणे साहेबांनी सांगितलेलं आहे। कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देण्यावर आमचं सरकार कटिबद्ध आहे, म्हणून त्यांनी मी ते जेव्हा त्यांना जालन्याला त्या उपोषण स्थळी भेटायला गेले तेव्हा मीही स्वतः गिरीश महाजन साहेबांबरोबर होतो, त्यांनी स्पष्ट भूमिका तेव्हाही मांडलेली, त्यांनी कुठलंही खोटं त्यांच्याशी बोललं नव्हते। म्हणून जरांगे पाटलांनी थोडं जरा आठवणी काय काय बोलले शब्द काढावे आणि प्रॅक्टिकल मागणी म्हणजे वस्तुनिष्ठ मागणी करावी जेणेकरून समाजाचा फायदा व्हावा, एवढंच महा बोलणं।